नमस्कार मित्रांनो जंगली वनस्पती आमच्या हेल्थ चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हिवाळा म्हटलं की अनेक फळे वनस्पत्या फुलून बाहेरून दिसत असतात मात्र पेरू ही एक अशी वनस्पती आहे हे हिवाळ्यात अतिशय यामधील जे घटक असतात किंवा हे जे झाड आहे हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त खुलत असते म्हणजेच बाजाराला शोभा आणण्यासाठी पेरूचे झाडे अत्यंत फायदेशीर आहे त्याचप्रमाणे आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे पेरूचे झाड आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी आपल्यास आढळून येते मित्रांनो याच्या पानाचे आपण फायदे आहेत ते आज पाहणार आहात पेरूची पाने हे अतिशय अनेक रोगावर फायदेशीर ठरत असतात पहा बऱ्याच लोकांचे दाते हे हिवाळ्यात दुखत असतात किडत असतात त्याचप्रमाणे हिरड्या देखील सुजत असतात यावर हे पिरूचे पाने अतिशय फायदेशीर ठरत असतात याचे पाने उकळून ते पाने तुम्ही जर सेवन केले तर दाताचे आरोग्य उत्तम राहते दाताच्या दुखण्यावर याच्या पान तुम्ही जो रस जो आहे तो दाताखाली जर धरला त्या दातातील कीड जे आहे ते मरून जाते किंवा एक तुम्ही तो दाता सकाळी सकाळी उठल्यास याची पेस्ट बनवून जर दात घासली तरी देखील तुमच्या दाताची कीड जी आहे ते निघून जात असते दाताच्या आरोग्यासाठी अतिशय पेरूची पाने फायदेशीर ठरत असतात त्याचप्रमाणे मित्रांनो पहा शरीरावर कुठेही जर तुम्हाला गाठ आलेली असेल तर त्या गाठीवर जर तुम्ही पेरूच्या पानाचा जर लेप लावला तर ती गाठ जी आहे ते सुजन जे आहे ते कमी होण्यास मदत होत असते याच्या पानाचे जर तुम्ही चूर्ण करून शे जर सेवन केले तर तुमचा लठ्ठपणा झाले वाढलेले वजन चरबी किंवा फॅट जे आहेत ते कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असते पा जर तुम्हाला मधुमेह झाला असेल किंवा होऊ नये यासाठी याच्या पानाचा रस नियमित तुम्ही थोडा अर्धा चमचा सेवन करा याच्या सेवनाने तुमचा जो मधुमेह रक्तातील साखर आहे त्यावर नियंत्रणात मधुमेह कमी करण्यासाठी पेरूचे पाना पानाचा पाना पाना रस अतिशय फायदेशीर अंगावरून जाणे हे स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात पांढरे पाणी जाणे हा त्रास स्त्रियांना वारंवार जाणवत असतो याच्या पानाचा जर तुम्ही सेवन जाईल असे स्त्रियांनी जर केले सकाळ व संध्याकाळ म्हणजेच याच्या पानाचा जर रस जर सेवन केला तर अंगावरील जाणे अशी जी समस्या आहे ती नियंत्रणात राहत असते मित्रांनो पहा पोटाच्या विकारावर देखील याची पानं अतिशय फायदेशीर ठरत असतात म्हणजेच पचनसंस्था जर बिघडत असेल ती अतिशय छान होण्यासाठी म्हणजेच पचनसंस्था मजबूत होण्यासाठी युक्त होण्यासाठी एक कप पाण्यात पेरूचे पाने ठेवा व ती उकळून घ्या उकळून घेतल्यानंतर गाळून घेतल्यानंतर जो रस आहे तो प्या तुमची पचन क्षमता हे चांगली होईल व बद्धकोष्टाचा त्रास होणार नाही पोटात गॅसेस देखील होणार नाहीत मित्रांनो बराच लोकांचा कोलेस्ट्रॉल हा दिवसेंदिवस दियूश वाढत जात असतो कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही व पेरूची पाने खाल्ल्यास शरीरातील पचन संस्थेबरोबरच रक्तसंचारण व्यवस्थित होते आणि हृदयविकाराचा जो झटका आहे त्यावर नियंत्रण ठेवले जाते व बेन स्ट्रोकचा धोका देखील वारंवार कमी होत असतो म्हणजेच पिरूचा पानं हे जाड व्यक्तीसाठी चरबी कमी करून कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचा झटक्यावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होत असते पहा बऱ्याच लोकांना हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला हिव ताप व घशामध्ये खरखरपणा येत असतो हंगामी खोकला असल तर ठीक मात्र दीर्घकालीन खोकल्यावर देखील पेरूचे पान हे अतिशय फायदेशीर ठर कसलाही खोकला असून तुम्ही सकाळी उठल्याच्यानंतर नंतर दोन तीन पेरूचे पानं घ्या व त्याचा रस जे आहे ते सेवन करा दीर्घकालीन जुनाट खोकला जो त्यावर था था आहे त्यावर पेरु। नियंत्रण ठेवण्यास पेरूचे पानाचा रस अतिशय उपयोगी ठरत असतो केसांसाठी तर वरदान आहे पेरू पेरूचे तो केसांना ला लावल्याच्यानंतर केसांना ला बळकटी येते अशा प्रकारे मित्रांनो पेरूचे पान हे अनेक रोगावर औषधी उप म्हणून उपयोग करत असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद